कोण म्हणतंय चमकोगिरी, कोण म्हणतंय मॅडम चातुरा. महाराष्ट्रात सध्या एका IAS ऑफिसरचं नाव चर्चेत नाही तर वादात आलंय. पुण्यामध्ये ट्रेनी जिल्हाधिकारी म्हणून एक महिन्यापूर्वी रुजू झालेल्या पूजा केडकर यांची एकाच महिन्यात पुण्यावरनं थेट वाशिमला उचलबांगडी झाली आहे. ट्रेनी म्हणून आलेल्या पूजा यांनी कामावरती रुजू होण्याच्या आधीपासूनच पॉश केबिनची केलेली मागणी, कामावर रुजू झाल्यानंतर वरिष्ठांच्या केबिनवरती केलेला कब्जा, स्वतःच्या खासगी ऑडी कारवर लावलेला अंबर दिवा, या सगळ्याविषयी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आणि या बाईंचा सगळा कारनामा उघड झाला. बरं, प्रकरण एवढ्यावरतीच थांबलेलं नाहीये तर या मॅडमनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष असल्याचं सर्टिफिकेट दाखवून IAS पद पदरात पाडून घेतलंय अशी माहिती समोर आली आहे. UPSC ने तब्बल 6 वेळा दिल्लीच्या एम्स मध्ये मेडिकल चाचणीसाठी बोलावून सुद्धा या मॅडम गेलेल्या नाहीयेत. त्यामुळे आता फक्त लाल दिव्याची ऑडीच नाही तर पूजा केडकर यांचं अपंगत्व दाखवून IAS होणं या सगळ्याच गोष्टी वादात सापडल्यात. नेमका या पूजा केडकरांचा सगळा विषय काय झालाय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर आजच्या या व्हिडिओत ज्यांची कथा सांगणार आहे त्या पूजा केडकर या 2023 बॅचच्या महिला IAS अधिकारी आहेत. वंजारी समाजातून येत IAS झाल्यानं त्यांचं सगळीकडे कौतुक सुद्धा झालं होतं. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथले माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांना 13,749 इतकी मतं सुद्धा मिळालेली आहेत. पूजा यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील जगन्नाथराव बुधवंत हे सुद्धा IAS अधिकारी होते. त्यांच्या आई डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. उच्च शिक्षित घरातून येणाऱ्या पूजा खेडकर यांनी मसुरीमधलं प्रशिक्षण केंद्रातून आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना पुणे जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवसापासून म्हणजे 3 जून ते 14 जून असा त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी हा निश्चित करण्यात आला होता. इथंपर्यंत सगळं अगदी सुरळीत सुरू होतं. पण त्यानंतर सुरू झाला या सगळ्या पिक्चरचा ट्रेलर. पूजा केडकर मॅडमनी पुण्याला येण्याच्या आधीच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करून आपल्याला वेगळी केबिन पाहिजे, वेगळी कार पाहिजे, दिमतीला एक शिपाई पाहिजे आणि राहण्यासाठी निवासस्थानही उपलब्ध पाहिजे अशी मागणी केली. बरं, एका ट्रेनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याला या सगळ्या सुविधा देणं हे नियमात बसत नाही, त्यामुळे फक्त निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं कळवण्यात आलं. झालं, पूजा केडकर पुण्यात आल्या. त्यांनी पुण्यात आल्यावर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी आणि इतर शाखा अधिकाऱ्यांसोबत बसून काम कसं चालतं हे शिकणं अपेक्षित होतं. त्यासाठी पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम या महिला असल्यानं मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांनी कदम यांच्या केबिनमध्ये बसून कामकाजाचा अनुभव घ्यावा असं पूजा यांना सांगण्यात आलं. पण पूजा मॅडमनी ही सूचना नाकारली आणि मला वेगळीच केबिन पाहिजे असा हट्ट धरला. बरं, हाही हट्ट मान्य करत पूजा खेडकर यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातल्या 4th मजल्यावरच्या कुळ कायदा शाखेतल्या स्वतंत्र कक्षात बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. पण तीही मला नकोय असा तगादा त्यांनी लावला. मग काय, आपल्या लाडक्या लेकीसाठी माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे पुण्यात आले, जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीत आले आणि लेकीसाठी केबिन शोधायला लागले. वडिलांनी एक VIP केबिन शोधूनही काढलं पण लेकीला थोड्याच दिवसात तेही नको वाटायला लागलं. मग वडिलांनी तिथल्या अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना दोष देत माझ्या लेकीची कशी गैरसोय झालीये यावरनं झापायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकारानंतर आपल्या शासकीय आणि राजकीय प्रभावातनं दिलीप खेडकरांनी लेकीसाठी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याच केबिनवरती दावा सांगितला. बरं, अजय मोरेंनी त्यांच्या अँटी चेंबरमध्ये बसायला पूजा खेडकर यांना परवानगी सुद्धा दिली. ट्रेनी असणाऱ्या पूजा केडकर आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरला बसायला लागल्या आणि इथनं पुढचा सगळा पिक्चर सुरू झाला. तिकडं अजय मोरे हे 18 ते 20 जून या काळामध्ये शासकीय कामासाठी मुंबईच्या मंत्रालयात गेलेले आणि इकडं पूजा केडकरांनी अजय मोरेंच्या अँटी चेंबरमधल्या टेबल, खुर्च्या, सोफा सगळं बाहेर काढायला लावलं आणि त्या जागी स्वतःचं सगळं सामान आणलं आणि स्वतःचं कार्यालय थाटलं. स्वतःच्या नावाची पाटी सुद्धा लावली. घडलेला सगळा प्रकार आल्यानंतर बघितल्यावर अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरेंनी याची तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसेंकडे केली. त्यानंतर कुठं पूजा खेडकरांना उपरती झाली आणि त्यांनी अँटी चेंबर मधलं फर्निचर, टेबल, खुर्च्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आता हे प्रकरण आपल्यात चांगलंच अंगलटी येणार आहे याची कल्पना आल्यावर पूजा खेडकरांनी जिल्हाधिकारी दिवसेंना एक मेसेज केला, तुम्ही असं करू नका,
अन्यथा माझा अपमान होईल. बरं, हे प्रकरण काही इतकंच नव्हतं. पूजा खेडकर या कालावधीमध्ये कार्यालयात येताना स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवरती अंबर दिवा लावून यायच्या. त्यांच्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं सुद्धा पाहायला मिळत होतं. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी अखेर पूजा खेडकर यांच्या संदर्भातला अहवाल हा अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांना पाठवला आणि ज्यामध्ये पूजा खेडकरांच्या अवास्तव मागण्या, अटॅच बाथरूम असलेल्या केबिनची मागणी, इथंपासनं ते वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केबिनवरती केलेला कब्जा या सगळ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आणि हे सगळं प्रकरण समोर आलं. पूजा खेडकरांचे जिल्हाधिकारी कार्यालयातले सगळे कारणामे उघड होतच होते. तोवर त्या ज्या आधारावरती आयएस झाल्या त्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित करणारे खुलासे बाहेर यायला लागले. पूजा खेडकर यांनी UPSC ची परीक्षा व्हिज्युअली इम्पेड म्हणजे दृष्टीदोष प्रवर्गातनं दिली आणि त्यांना मेंटल इलनेस आहे अशी सर्टिफिकेट त्यांनी सादर केली आहेत. पूजा खेडकर याच आधारे विशेष सवलत मिळून आयएस झालेल्या आहेत. आता या सवलतीशिवाय त्यांची रँकिंग पाहता त्यांचं आयएस होणं शक्य नव्हतं असं म्हटलं जात आहे. पूजा खेडकरांना जेव्हा आयएसचा दर्जा मिळाला तेव्हा UPSC ने त्यांची मेडिकल चाचणी करायचं ठरवलं. पण 6 वेळा पूजा खेडकर यांनी मेडिकल चाचणीला उपस्थित राहण्याचं टाळलंय. 22 एप्रिल 2022 ते 1 जुलै 2022 पर्यंत त्यांना अनेकदा मेडिकल चाचणीसाठी बोलावण्यात आलं पण त्या टाळत राहिल्या. शेवटी 26 ऑगस्ट 2022 पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाल्या. तिथं त्यांना 2 सप्टेंबरला MRI चाचणीसाठी बोलवण्यातही आलं. पूजा खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी ही कशामुळे नाहीशी झाली याची तपासणी न्यूरो ऑप्थोमॉलॉजिस्ट यांच्या उपस्थित होणार होती पण त्या MRI आल्याच नाही. 25 नोव्हेंबर 2022 पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा झाली तेव्हा त्यांनी पुन्हा नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. पण त्यानंतर त्यांनी एका MRI सेंटरमधनं अहवाल आणला आणि तो UPSC ला सादर केला. UPSC ने त्यावरती हरकत घेतली आणि सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात CAT मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं. 23 फेब्रुवारी 2023 CAT ने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिलाय अशी माहिती आहे. आता निकाल जरी विरोधात लागला असला तरी त्यांना याच कॅटेगरीतनं IAS चा दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे या सगळ्या मागं कोणाचा राजकीय हस्तक्षेप होता का असा सवाल आता उपस्थित होतोय. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा यांनी IAS ची परीक्षा ही OBC कॅटेगरीतनं दिली आहे. त्यांनी नॉन क्रिमिलिअरचं सर्टिफिकेट सुद्धा सबमिट केलंय अशी माहिती मिळतीय. पण आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी तब्बल 40 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती आपल्याकडे आहे असं दाखवलंय. त्यामुळं या मुद्द्यावरनं सुद्धा पूजा खेडकर या सध्या वादात सापडल्या. थोडक्यात, खासगी ऑडी गाडीवर लाल अंबर दिवा लावल्याचा पूजा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर वरिष्ठांची केबिन बळकावण्यापासून ते ट्रेनी असताना जिल्हाधिकारी झाल्याचा तोरा दाखवणं इथंपर्यंत त्यांचे कारणामे आता समोर आले. आता तर ज्या पद्धतीनं त्या IAS झाल्यात त्यावरती सुद्धा प्रश्न हे उपस्थित होत आहेत. त्यामुळं फक्त पुण्यावरनं वाशिमला बदली करून हे प्रकरण आता थांबणार आहे की पूजा खेडकर यांची चौकशी करण्याचा निर्णय शासनाकडनं होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.